नमस्कार। एकीकडे राज्यातील मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अयोध्या दौऱ्याच्या घोषणा केल्या आहेत, तर दुसरीकडे कोणतीही घोषणा किंवा गाजावाजा न करता रोहित पवार अयोध्येला जात आहेत, त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज अयोध्या दौऱ्यावर आहेत। ते सहकुटुंब रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत। दरम्यान रोहित पवारांच्या अचानक अयोध्या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादीलाही आता हिंदुत्वाचे वेध लागले की काय अशी चर्चा सुरू आहे। यावर त्यांनी एक फेसबुक पोस्टही केली। रोहित पवार सध्या 4 दिवसांसाठी तीर्थयात्रेवर आहेत। रोहित पवार सहकुटुंब उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत। उत्तर प्रदेशातील सारनाथला त्यांनी काल भेट दिली, ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांचं वास्तव्य होतं त्या सारनाथमध्ये काल रोहित पवार होते। या 4 दिवसात ते उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांना भेट देणार आहेत। यानुसार आज दुपारी ते अयोध्येत असतील। विशेष म्हणजे एकीकडे राज्यातील मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अयोध्या दौऱ्याच्या घोषणा केल्यात, तर दुसरीकडे कोणतीही घोषणा किंवा गाजावाजा न करता रोहित पवार अयोध्येला जात आहेत, त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। या संदर्भातील आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा।